येथील शेषराव पाटील जिनिंग प्रेसिंग सहकारी सोसायटी ची पुसद शहरामध्ये 10 एकर जमीन आहे, जिनिंग फॅक्टरी होती ज्यावरती, आणि ती जमीन विकणीचा प्रयत्न संस्थेच्या संचालक मंडळाने चालवलेला आहे. ही जी जमीन आहे पुसद शहराच्या मध्यभागी आहे आणि तिचं आज मोठं कमर्शियल इम्पॉर्टन्स आहे. जवळपास 10,000 रुपये स्क्वेअर फीट भाव असलेली ती जमीन आहे आणि 10 एकर असलेली जमीन आहे. ही जमीन संचालक मंडळ कवडीमोल भावाने विकण्याचा प्रयत्न करीत आहे आणि तो थांबवण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. कारण ही जी प्रॉपर्टी जी विकत घेतलेली आहे ही शेतकरी सभासदांच्या भागभांडवलाने विकत घेतलेली आहे. 1957 मध्ये सभासदांनी 100-100 रुपयाचं भागभांडवल गोळा करून शेतकऱ्यांनी ही संपत्ती विकत घेतलेली आहे आणि अशी शेतकऱ्यांची संपत्ती बेभावपणे अत्यंत बेजबाबदारपणे विकण्याचा प्रयत्न संचालक मंडळाने चालवलेला आहे आणि त्याच्याविरुद्ध आम्ही न्यायालयीन तथा व्यवस्थेकडे तक्रारी करतो आहे. आणि मागच्या 3 वर्षापासून ही जमीन न विकू देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि ज्यामुळे शेतकऱ्यांवरती अन्याय होणार आहे आणि सभासदांवरती अन्याय होऊ नये, सभासदांच्या हिताचं रक्षण व्हावं, संस्थेच्या हिताचं रक्षण व्हावं यासाठी आमचा हा सगळ्यांचा प्रयत्न चाललेला आहे. आणि या दृष्टीने आम्ही जिल्हा निबंधक यांच्याकडे त्या अहवालासंदर्भात तक्रार केलेली आहे. ज्यापूर्वी आम्ही पणन संचालक महाराष्ट्र राज्य यांच्याकडे तक्रार केली होती आणि त्याची दखल घेत पणन संचालकांनी ती परवानगीसुद्धा रद्द केली होती, परंतु पुन्हा आता नव्याने राज्याच्या मंत्र्यांनी खात्याच्या या संदर्भात परवानगी दिली आहे आणि तिला देखील न्यायालयीन आव्हान आम्ही देणार आहोत आणि शेतकऱ्यांच्या हिताची आणि संरक्षणाची लढाई आम्ही पूर्ण समाजाला सोबत घेऊन पूर्ण राजकीय पक्ष, शेतकऱ्यांच्या संबंधित काम करणाऱ्या संघटना तथा सभासद यांच्या माध्यमातून या संदर्भात एक जिल्हाव्यापी लढा उभारू आणि शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण करू. दिनभरेर न्यूज अपडेटे सारू सब्सक्राइब बटन और बेल आइकॉन प्रेस करो. रोजाना न्यूज अपडेट के लिए सब्सक्राइब बटन और बेल आइकॉन.